हरि ओम श्री राम अंदाज मी श्रीदेवी रजळे लोणगे उपासना केंद्र तालुका वडिंगल जिल्हा कोल्हापूर 2022 ला हा आलेला माझा अनुभव आहे. मी सुट्टीला म्हणून मी आजोळी असल्याकारणाने सुट्टीला म्हणून मम्मीकडे गेले होते आणि येताना मी तोरणोळी म्हणून एक गाव आहे आणि हनुमान देवस्थान आहे, खूप प्रचलित असं देवस्थान आहे. शनिवार होता त्या दिवशी आणि मला त्या दिवशी उपासनेला पण यायचंच होतं आणि मी काय केले, शनिवार असल्या कारणानं मी दर आमचं ग्रामदैवत पण मारुतीदेव, मी दर शनिवारी मारुती देवस्थानाला जाते. त्या दिवशी काय केलं, तिथंच तोरणोळीला पाया पडले आणि येत होते आणि येताना मी गाडीमध्येच हनुमान चालीसा पठण चालू केले आणि त्याच दरम्यान माझ्या इथं घरात दुंडग्यामध्ये माझी आजी होती घरी आणि तिनं गॅस चालूच ठेवला होता. गॅस चालू ठेवला होता, तिला वास पण तेवढं काही आला नाही, ती बाहेर बसली होती. त्याच दरम्यान वास एवढं भयंकर होत होता घरी, कुणीच नव्हतं, कोण वास म्हणजे ते वास तिला आलं पण नाही आणि कोणी घरी नाही. आणि त्याच दिवशी माझ्या भावाचं लवकर सुटका झाली आणि तो लवकर घरी आला. घरी आला आणि त्यांना ते वास इतकं तीव्र होता, तो आरडाओरडा केला, काय झालं असतं म्हणजे जरा कुणीतरी लागलं असतं तर सलग आमची घर आहे, सरळ सगळ्या घरांना आग लागलं असतं. म्हणून तो गॅस बंद केला, सगळं दरवाजा वगैरे उघडून सगळं हे केला, त्यानंतर तो हे केला. मग मी तोपर्यंत मी आले घरी आणि आजी म्हटले असं असं झालं, गॅस चालू केलेले मी आणि असं झालं, आजी तिने सगळं बंद केलं. मग त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही जनावर असल्या कारणानं त्याला धूर देतो आणि धूर देतो आम्ही. ते लोखंडाचं बुट्टा असतं, त्यामध्ये नट होता आजी, त्या दिवशी प्लास्टिकच्या बुट्ट्यामध्ये ठेवली आणि ते प्लास्टिकचं बुट्टी पूर्ण जळून खाक झाली. मग तेच मला असं बापूंनी जे काही मोठं घडायचं होतं ते छोट्यामध्ये, त्या छोट्या बुट्टीला आग लावून त्याला ते जळून ते छोट्यामध्ये रूपांतर करून बापूंनी मोठ्याचं छोट्यात म्हणजे जे मोठं होणार होतं ते सुई चोचून कसं हे करायचं ना, त्या प्रकारे बापूंनी त्या संकटातून आम्हाला वाचवलं. हरिओम श्रीराम अंबरनाथ.